लग्नाची वरात एखाद्या महागड्या गाडीतून किंवा घोड्यावरून काढल्याची अनेक उदाहरणं आपण पाहतो, मात्र एक वरात निघाली ती थेट होडीतून। सोशल मीडियावर ही दृश्य सध्या तुफान व्हायरल होत आहेत। ही दृश्य बिहारच्या किशनगंज जिल्ह्यातील पलसाघाट इथली असल्याचं सांगण्यात येतं। इथं वरात हौसे खातर होडीतून आणली जात नाही, तर गावात जाण्यासाठी नदीवर पूल नसल्यानं नाईलाजास्तव इथल्या ग्रामस्थांना होडीतून वधूला आणावं लागतं। स्वतंत्र मिळाल्यानंतरही हे ग्रामस्थ रस्ता आणि पुलाच्या प्रतीक्षेत आहेत। हे दृश्य नितीश कुमारांच्या विकास कामाची पोलखोल करण्यास पुरेशी असल्याचं बोललं जात आहे। ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे पालघर मधल्या क्रीडा संकुल परिसरात काही अज्ञात व्यक्तींनी एका गाडीवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे। राजेश घुडे यांच्या गाडीवर बाईकवरून येणाऱ्या दोन व्यक्तींनी गोळीबार केलाय, मात्र गोळीचा नेम चुकल्यानं राजेशचा जीव वाचलाय। राजेश घुडे यांना आतापर्यंत माहिती अधिकाराखाली अनेक बेकायदेशीर प्रकरणं उघड केली असल्यानं हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। अकोल्यातील जुना कपडा बाजार परिसरात 80 वर्ष जुन्या इमारतीचा एक भाग अचानक कोसळलाय। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। इमारतीच्या खाली असलेल्या दुकानांना मातीचे कण पडत असल्याचं आढळून आल्यानंतर दुकान आहे त्याच अवस्थेत सोडून त्यांनी पळ काढला। अकोला महानगरपालिकेनं शहरातील 250 जुन्या इमारतींना नोटीस बजावलेल्या आहेत। मुंबईतील मानखुर्द इथं बांधकाम सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या नामकरणावरून शिवसेना भाजपमध्ये अद्यापह वाद कायम आहे। शिवसेनेला या पुलाला छत्रपतींचं नाव द्यायचं नाही असं आरोप करत भाजपनं सभात्याग केली आहे, तर भाजप फक्त राजकारण करत असून या पुलाला छत्रपतींचं नाव द्यावं अशी सर्वांचीच इच्छा असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय। गुजरातच्या पंचमहल भागातील हलोलमध्ये भर रस्त्यात दोन बैलांची झुंज लागली। मोकाट बैलांच्या या झुंजीमुळे काही काळासाठी वाहतुकीचीही कोंडी झाली होती। तासभर ही झुंज सुरू होती। या दरम्यान कोणाला इजा होऊ नये म्हणून पोलीस बॅरिकेड्स लावण्याचा प्रयत्न करत होते। सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय। युरो कप फुटबॉल स्पर्धेसाठी पोर्तुगाल पाठोपाठ बलाढ्य फ्रान्सही स्पर्धेतून बाहेर पडलाय। स्वित्झर्लंडनं फ्रान्सला पराभवाची धूळ चारत उपांत्यपूर्व फेरीत थाटात प्रवेश केलाय। स्वित्झर्लंडनं पेनल्टी शूट आऊटमध्ये फ्रान्सचा 5-4 पराभव केला। स्वित्झर्लंडनं 93 वर्षांनंतर उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे